Hi guys, welcome or welcome back to Saman Sisters. And as I have mummy's birthday, 3rd of July. Happy birthday, mummy. तर कॉमेंट्स मध्ये सगळ्यांनी माझ्या मम्मीला विश करा, म्हणजे आमच्या मम्मीला विश करा. तर आज आम्ही मम्मी सोबत फर्स्ट टाइम चॅलेंज गेम खेळणार आहोत. आणि हे तर बघून तुम्हाला समजलंच असेल की डिप आवर फेस इन टू द वॉटर, की कोण कोण काय आहे, हु इज व्हॉट, मे बी हु इज हु, हु इज व्हॉट चॅलेंज, फेस चॅलेंज. आणि मम्मी डिसाइड करेल की कोण काय आहे. आणि आमच्याकडे क्वेश्चन्स आहेत, ते आम्ही विचारू आणि जे असेल त्यांनी मम्मी प्रमाणे डिप करायचं मला. सो विदाउट एनी फर्दर डू, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. फर्स्ट क्वेश्चन आहे, सो ना तुम्ही, हु इज ड्रामा क्वीन, कोण ड्रामा क्वीन आहे. अरे मम्मी नेक्स्ट क्वेश्चन, कोण तयारी करायला जास्त टाइम लावत. मी तर मी पण तूच ही की काम आहे सगळं हळूहळू करते ना, हळूहळू करते. आणि आम्ही सगळे रेडी होऊन बसलेलो, मी तर रेडी होऊन अशी झोपते. ती एक व्हिडिओ आहे ना, म्हणजे असं नाही आहे की मी जास्त रेडी होते. रेडी होत नाही जास्त, पण ती ना स्लो स्लो काम का स्लो आहे ते माहित नाही. बाकीचे खूप स्लो करते. मला एकदम आरामात काम करायला आवडतं. म्हणजे जर मी माझ्या फेस वरती काय करते, आय वॉन्ट टू इट टू बी स्पेशल अँड असं हळूहळू लावत असते, टाइम इन्व्हेस्ट करायला. मी सगळं लावते, सगळे पण टाइम फास्ट लावते. म्हणजे एक लावलं फास्ट, दुसरं फास्ट असते. आता मी असल्यामुळे ती स्लोच करणार, सगळं परफेक्ट करते. त्यामुळे आणि मी घेतलेले होते, आपली लावते होते. आणि कपडे पण घालताना एक कडे नको मला, दुसरे कडे, तिसरे कडे, आणि मग ती त्यातून चॉईस करून घालेल, म्हणून तो वेळ होतो आम्हाला. एकदम काय बोलतो, एकदम परफेक्ट स्पेसिफिक स्पेसिफिक होण्याचं कसं होईल. नेक्स्ट क्वेश्चन, कोण जास्त पसारा करत. तू आता म्हणजे आजकाल म्हणजे कसं झालंय, म्हणजे आळशी तर आहेच ही. अच्छा, आळशी तर ही आहेच. म्हणजे आधीपासूनच मम्मीला पण नाही की आधी पण कपडे काढून असंच तिकडेच ठेवायचं. आणि पण मी तशी नाही ना आळशी आहे. म्हणजे ती सगळे कपडे काढते, तिचे ऍडव्हर्टाईज करायचे, ते सगळं घालून झालं की सगळा घर पण पसारा टाकते आणि मग मला तो काढावा लागतो. घरचं पण करायचं आणि आधीचा पसारा पण उचलायचा, ही सगळी कामं माझी. पण तू किती छान आरामात असते, आरामात म्हणजे कायच करत नाही. खरं सांगते, कायच करत नाही, फक्त तिची कामं करते, बाकी काही करत नाही घरामध्ये. फक्त झाडू मारते सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, बाकी काही काम करत नाही. आणि मग आता बघ, आता पण मी स्वतः पण माझं सांगते, आता पण मी म्हणजे कपडे असेच टाकते. आता आता सुरू झालंय माझं असं, पण आधी मी ठेवायचे कपडे ना. कॉलेजवरून येते, त्याच्यानंतर तयार होते आणि परत क्लासमध्ये येते, मग तिथे सगळ्या पसारा तिथे सगळ्या पसारा मला आवडतो. हु इट्स मोर जंक फूड, कोण जास्त जंक फूड खात. जास्त खाते का मी. खूप खातेस. म्हणजे वी लव पटापटा खाते. म्हणजे आम्ही सगळं टेबलवर मागवलेलं ना, आमचं संपायच्या आवाज इथं संपून जात.
म्हणजे आम्ही एक रील केली आहे ती आम्ही लवकरच पोस्ट करू. आम्ही दोघांची रील होती ती आणि त्यात इतकी फास्ट खाल्लाय हिने बाहेरचं. लाईक म्हणजे दोघांना पण आवडतं, मला पण आवडतं जंक फूड, पण ही जी स्पीड आहे खाण्याची तुम्ही हार आली ज्यासमोर लिटरली. हा व्हिडिओ फोन काय आहे हे पेक्षा माझी पोलखोलची व्हिडिओ जास्त आहे. आणि घरचं जेवण बोलला तर नाही खात, अजिबात नाही खात. पप्पा मी आणि ही उठून जातो, हात वगैरे धुवून बसतो तरी मी जेवत असते. एवढं स्लो जेवते, म्हणजे त्यातून सगळं सगळं निवडून काढते आणि मग जेवते. माझे फ्युचर इन लॉज बघत असतील तर बघतील काय चालू. मग तिला रोज डाळवातच देतील फक्त, तिला स्वतःला बनवावं लागेल. मग डाळवातच बनवून शादी नाही करते. हा हो इज मम्माज घर, कोण जास्त मम्मी मम्मी करतो तू यार. ही कधी ना मला हा मम्मा मम्मा करते असं ते पण सांग. का मम्मा करते माहित आहे, कारण तिच्या पोटात काय राहत नाही. एवढंस झालं तरी येऊन मला सांगणं, बाहेर काय झालं तरी मला सांगणं, फोन मध्ये काय आलं तरी मला सांगणं. म्हणजे थोडं लहान लहान असतील ना तेवढ्या सगळ्या गोष्टी मला शेअर करतात. सगळं सगळं शेअर. सो गाईज बी अवेअर, कोणी मला सिक्रेट सांगायच्या आधी एकदा विचार करा. सगळं शेअर करते ती, तिला जे मनात असतं तेवढं सगळं शेअर करते. आणि ही आहे ना, आणि मी जेव्हा सांगायला जाते ना तेव्हा मम्मी ऐकतच नाही हे आपण सांगूया. म्हणजे मी जेव्हा सांगत असते ना, मी एकदम काहीतरी इम्पॉर्टंट जरी मम्मीला सांगत असेल ना तरी पण मम्मी ही कोणाशी फोनवर बोलते ते ऐकण्यात जास्त हिचा इंटरेस्ट असतो. म्हणजे म्हणजे माझा म्हणजे मला काय व्हॅल्यूज नाही. ही सांगते तर मला असं वाटतं की काय फिल्म काहीतरी सांगते आई ऐकत नाही. इम्पॉर्टंटच नाही पण तुला माझ्या बॉयफ्रेंडच सांगत असेल तर लहान आहे ना. म्हणजे ती असं लहान आहे असं मी समजून काय सांगते याकडे नाही. ती नुसती तिच्या म्हणजे विचार करा तुम्ही असं कसं असं फ्रेम करत नाही असं होतं. आता पण बघा मम्मी तिच्या साईडला बसली. दोन्ही सारखेच असतात ना, सारखे दोन्ही मुली सारखेच आहेत. मी जास्त सगळं दीदीला सांगते म्हणजे माझ्या लाईफ मध्ये काय सगळं दीदीशी ऐकत नाही तर मग मी का सांगते दीदीला सांगते. आणि बाहेर गेल्यावरती पण म्हणजे सगळ्या फॅमिली रिलेटिव्हला तर माहितीये की जास्त मी आधीपासून मम्मी मम्मी म्हणजे मम्मीला कधी सोडायचीच नाही. पण आता मोठी झाल्यापासून मम्मीला सोडलंय मी सगळं दीदीला सांगत असते. दीदी सगळं सांगते आणि मेन म्हणजे असं आहे की मला नेक्स्ट क्वेश्चन दीदी सगळं सांगते. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन. आणि मला म्हणजे दीदी म्हणजे असं म्हणायला गेलं तर मम्मी पेक्षा पण जास्त जर मी बाहेर कुठे असेल तर दीदी माझ्यावर जास्त लक्ष ठेवते. हे आहे आणि म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, बॅग पकडायचं असू दे काही असू दे, मला कोणी काय देतच नाही, सगळं ती पकडते. तिचं मी पकडते ना, तिचं मी सगळं करते. मग तिने तुझं केलंच पाहिजे ना, म्हणजे तू नसलं तेव्हा पण तिनेच केलं पाहिजे. ठीक आहे क्वेश्चन इज कोण कोणाचा बॉयफ्रेंड असेल बट लपवतोय सगळ्यांपासून असं तुला वाटत? आजकाल सगळ्यांना वाटतंय का माझं पण बॉयफ्रेंड आहे पण मम्मीला सांग. पण मला नाही वाटत, मला नाही वाटत. आणि तुला वाटतं माझं वाटतं. हा आणि कारण तिचे मी रील्स बघते ना तर मला वाटत की तिचा बॉयफ्रेंड असं बोलते की म्हणजे तर मम्मीला काय माहिती नाहीये सगळे सिक्रेट. सिक्रेट सगळं सांगते, कोण मागे लागलंय, कोण बोलते काय, सगळं सगळं सांगते मला. तुम्हाला आता नाही सांगणार, तुम्हाला नंतर सांग. काहीच मी सिंगल आहे प्लीज. सिंगल नाहीये सिंगल. वेळ आल्यावर सांगू. अरे पण नाहीये बाबा कोणी असे लग्न नसेल पण वेळ आल्यावर समजेल. पण आता फॉर मी सिंगल. नेक्स्ट क्वेश्चन, हु विल डू लव्ह मॅरेज, कोण लव्ह मॅरेज करेल असं वाटतं? दोघी पण. एवढा वेळ माझं तोंड सुचलेलं आणि आता नाही नसेल ना, पण अजून आहे ना किती वर्ष लग्नाला.
अजून 5-6 वर्ष जायचे आहेत तुझे, तोपर्यंत तोपर्यंत कोणी पण करू शकतेस तू. आणि विश्वास कसा ठेवू? मी आता बोलते पायावर मारून घ्या. हू स्पेंड्स मोर मनी, कोण जास्त पैसे उडवतो? कोणीच नाही. म्हणजे समजा जर भूक वगैरे लागले असेल तर मम्मी पण सांगते ना. म्युच्युअल डिस्कशन होतं त्याच्यावर. आपल्याला लिटरली एक पिझ्झा जरी खायचा असतो त्याच्यावर आमचं डिस्कशन होतं की मागवायचं होईल की खरंच गरज आहे की नाही, तर मी काहीतरी बनवून देते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हू स्पेंड्स मोर टाइम ऑन फोन, कोण जास्त फोन मध्ये टाइम घालवतात? पूर्ण डुबवायचं कालपर्यंत तर गेलं पाहिजे ना, केसांपर्यंत पाणी गेलं पाहिजे. जास्त फोन मध्ये असते का असते माहितीये? कामासाठी असते. तिचे फोन मध्ये काम असतात, 24 तास फोन हातात असतो. फोन येतोय मला, पण फोन येतोय. हू गॉट बेटर ग्रेड इन स्कूल, स्कूल मध्ये जास्त मार्क्स चांगले कोणाला होते? एवढे चांगले होते की कधीच टीचरने मला बोलवलं नाही. कधीच टीचरने मला बोलवलं. विचारे मी माझे, मी जास्त काय बोलतो गुड नव्हती म्हणजे बोलवलेलं टीचरने तर ऑलवेज. आता कधीतरी बोलवायची खुश आहेत. एकदा पण फेल नाही झाले आणि एक ग्रेड शिवाय काढत नाही. आता माझे चांगले ग्रेड पडतात. स्कूल मध्ये मी जास्त हुशार नव्हती अभ्यासात, बिकॉज मी सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यायची. स्कूल टाइम्स मध्ये काय होतं? स्कूल आता उलट सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष देऊन पण अभ्यास करते खूप छान करते. आणि तेव्हा मी सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देते, सगळ्या म्हणजे डान्सिंग, इंटर स्कूल कॉम्पिटिशन. ओके, हू इज मोर फनी, कोण जास्त जोक्स किंवा मस्ती करत? पापण्या निघतच जास्त जोक्स मी मानते. कसली जास्त जोक्स आमच्या घरी पप्पा मारते. एकदम परफेक्ट. हू इज मोर अग्रेसिव्ह, राग कोणाला जास्त येतो? चकलीला घाबरून तू मला नको पाण्यात टाकतोस, तू टाकू शकतो तिला. नाही कसं काय ग, राग तिला पण येतो तुला पण येतो दोघी नाही येतो पण का छकुलीला पण येतो तिला पण येतो राग, पण दोघांना राग येतो, दोघींना पण राग येतोच येतो. माझा लगेच जातो ती. आधी तुम्ही एक फेज होता जेव्हा तिला खूप जास्त राग यायचा आणि ती बिलकुल ऐकायची पण नाही, बिलकुलच ऐकायची. म्हणजे ती जेवायची सुद्धा नाही बिलकुल, म्हणजे जरा सुद्धा उपाशी राहायची. दोन दिवस उपाशी राहायची ती. त्यावेळी मी त्या फेस मध्ये होती म्हणून मला असं डोकं सरकायचं, सगळ्यांवर नाक निघायचं. आणि माझ्याशी सुद्धा बोलायची नाही ती, कोणाशीच नाही. मी एकटी बेडरूम मध्ये असायची लिटरली. मम्मी करणारी मुलगी दोन दिवस माझ्याशी बोलायच नाही राग. आणि हे लोक आणि आता नाही बोल. सगळ्यात जास्त फट्टू कोण आहे? फट्टू नाही आपला क्वेश्चन होता. आपला क्वेश्चन होता की कोण घाबरत नाही. ठीक आहे, कोण घाबरत आणि कोण घाबरत नाही? म्हणजे कोणाशी घाबरत नाही? रेप्टाइल्स असले तरी आणि भूताच्या गोष्टी, भूताचा गोस्ट वगैरे, एव्हरीथिंग एव्हरीथिंग घाबरणं. एव्हरीथिंग म्हणजे काय? भूताचं आणि रेप्टाइल्स यांचे. कोण जास्त घाबरत? आम्ही दोघे. दोघी पण घाबरतो आम्ही. मला डुबवलं तर फर्स्ट टाइम मी डुब
फोन आताच दिलेत त्याला मी पैसे. सगळ्यात जास्त फोन घाबरतो. खतरो के खिलाडी कोण आहे? खतरो के खिलाडी तू आहेस. मी कोणालाच घाबरत नाही. आम्ही आम्ही दोघी पण अशा भागी जातो. ती पण घाबरते आणि पिक्चर बघायला सुद्धा आम्ही दोघी घाबरतो. ती नाही घाबरतो. आता नेक्स्ट क्वेश्चन सगळ्याला आणि भांडायला पण आहे. त्या दिवशीच आम्ही जात होतो बाहेर इव्हेंटला हिजा आणि एक माणूस आहे तो माझ्या पाठीपाठीच येत होता आणि हिने शिव्या घालायला स्टार्ट केली. मी नाही घाबरलो. मी नाही घाबरलो. घाबरूनच पळून जाईल. तिच्या डोळ्यापासूनच घाबरून पळून जाईल. ट्रू. डोळे नाही डोळे मी तिला चांगली ओळखते. लिटरली ती अशी करते. बाई साहेब जो इथं पार्टनर असेल प्लीज बच के रहना. लास्ट क्वेश्चन इज हु इज युअर फेवरेट चाइल्ड? फेवरेट दोघी दोघीच असणार ना. तर म्हणे की सेकंड पार्ट बघायचा असेल तर कॉमेंट करून सांगा. आणि त्याचसोबत तुम्हाला जर पप्पांसोबत आमची अशी चॅलेंज व्हिडिओ बघायची असेल तर खूप सारे कॉमेंट्स करा. जर खूप सारे कॉमेंट्स असतील तर आम्ही पप्पाला दाखवू. ओके पप्पा तुमचे फॅन्स पीपल आर डाइंग टू वॉच यू. तर पप्पा बेबी येतील नाहीतर पप्पा नाही येणार ते मला माहिती आहे. बट मम्मीचा बर्थडेचा ब्लॉग येईल तो पण वेगळा. सो स्टे ट्यून. आणि ही चॅलेंज व्हिडिओ होती. कसं वाटलं तुम्हाला मम्मीसोबतचा व्हिडिओ कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आम्हाला पण खूप एन्जॉय झालं. तर तुम्ही तुम्हाला फोल फोल व्हिडिओ. तर नेक्स्ट व्हिडिओ साठी नक्की कमेंट करा. येस. आणि या व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करा. चव्हाण सिस्टर्सला बाय बाय.